मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. गणपतीच्या प्रसादासाठी बऱ्याच सीकेपी घरांमध्ये चुरम्याचे लाडू लागतात. ते चुरम्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया. गव्हाचं पीठ म्हणजेच कणी, थोडं मीठ, दूध, तूप, पिठी साखर, वेलचीची पावडर. हे एक कप पीठ मी घेतले. त्याच्यात थोडस चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत, जास्ती नाही. मोहन म्हणून तूप घालणार आहोत आणि दूध घालून ही कणिक आपण घट्ट भिजवणार आणि 15-20 मिनटं तशीच झाकून ठेवणार. ही कणिक भिजवूया. आता ही कणिक आता मी घट्ट भिजवते. ही घट्ट कणिक भिजवून झालेली आहे. आपण एक चमचा मोहन घातलंच होतं. आता थोडंसं परत जरासं तूप लावू आणि मळून ही कणिक चांगली मळलेली आहे. 15-20 मिनटं आपण झाकून ठेवू. नंतर त्याचे मुटके करून आपल्याला तळायचे. 15 मिनटं झाले कणिक भिजून. आता आपण ह्याचे मुटके तयार करणार. त्याचे जरा परत हाताने मळून घेऊन ह्या दोन बोटांच्या चिमटीतनं हे असे पातळ मुटके तयार करायचे आणि नंतर ते आपल्याला तळायचे. पातळ केल्याने ते चांगले तळले जातील, कच्चे राहणार नाहीत. थोडे मंद तळायचे. अशा प्रकारे आता हे सर्व मुटके मी तयार करून घेते. तूप आपलं तापलंय. ह्याच्यात आता हे आपण वळलेले मुटके जे आहेत ते घालणार आहोत आणि ते मंद तळायचे. गॅस बारीक ठेवायचा आहे. ते मंद तळायचे, कुरकुरीत झाले पाहिजे. हे आपण पातळ वळलेत म्हणजे मग जाड असले तर एखादे कच्चे राहतील ना. आपल्याला नंतर हे मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यायची लाडू वळण्यापूर्वी. त्यामुळे हे असे आता हे ब्राऊन रंगावर मी तळून घेणार. याला रंग यायला लागलाय. हे मुटके आपले तळून होत आलेले आहे. गॅस मंदच ठेवलाय त्यामुळे ते असे चांगले कुरकुरीत तळले जाणार आणि मग मिक्सरमध्ये त्याची पावडर पण खूप छान होईल. शक्यतोवर गरम असतानाच आपण ते पावडर करायचे, पण त्याची पावडर गरम असताना खूप चांगली होते. आता हे झालेले आहे. मी चाळणीमध्ये काढून ठेवते. अशा प्रकारे आपण वळलेले सर्व मुटके आता तळून घेणार आहोत. हे मुटके आपण आता सगळे तळून घेतलेले आहे. आता हे मिक्सरमध्ये फिरवून मी त्याची बारीक पावडर करणार आहे. ही आपले मुटके दळून तयार आहे. असं थोडंसं रवाळ होतं. हे फार जाड नाही पण एकदम खूप पिठासारखं बारीक होत नाही. आता ह्याच्यात आपण साखर हे मोजणार आपण. आता आधी मी मोजून घेते. हा मेजरिंग कप आहे. मेजरिंग कपाने आपण ह्याला मोजून घ्यायचे. हे साधारणपणे 1 कप आहे. ही साखर मोजणार आपण आता. ह्याला एवढी बरोबरीने साखर ही पिठी साखर आहे. तर ही कपभर घालून कपभर घातले मी. आता हे 1.5 कप आहे म्हणून थोडं जास्ती घेते. अगदी थोडीच घेतले. अगदी बरोबरीने काही आवश्यकता नाही, पण तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर मात्र तुम्ही बरोबरीने घाला, नाहीतर पाऊंडनी साखर घातली तरी चालेल.
ही एक चमचा वेलची पावडर घातले आणि हे तूप आहे पातळ केलेलं, हे आपल्याला ह्याच्यात आता घालायचे आणि त्याचे लाडू वळायचे आहेत आपल्याला. पण ह्याला मात्र आता वळायला तूप लागणार आहे. हे मी सगळं कालवते एकत्र, कारण नाहीतर ते वळलं जाणार नाही, सुखं राहील. हे सगळं एकत्र कालवून झालंय. तूप आपल्याला असं इतकं घाला असं सांगता नाही येणार, कारण लाडू वळला गेला पाहिजे असा. आणि हे मुटक्याचे जे चुरम्याचे लाडू आहेत ते साधारणपणे छोटेच वळतात, कारण ते प्रसादाला वापरतात ना, त्यामुळे आता हा वळला गेलाय. पण त्याप्रमाणे तुम्ही तूप घाला की लाडू वळला गेला पाहिजे, तसं तूप घालून लाडू वळायचे. अशा प्रकारे आता मी हे सगळे लाडू वळून ठेवणार आहे. साजूक तुपात तळलेले खमंग चुरम्याचे लाडू प्रसादाचे आपले तयार झालेले आहेत. हे मुलांना पण फार आवडतात. ह्याच्यात जर तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले, काजू बदाम पिस्ते अजून पावडर घातली, तर ते डब्यात द्यायला त्यांना अजून छान होतील. तुमचा रिस्पॉन्स पाहून माझ्या लक्षात येते की सगळेजण माझे व्हिडिओ बघतायत. असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मला सबस्क्राईब करत राहा, कारण आपल्याला अजून भरपूर पदार्थ बनवायचे आहेत.